डिसेंबरला सरत्या वर्षाला आणि नवीन स्वागत वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जात काही जण संगीत पार्टी तर काही जण मांसाहारी जेवणाचा बेत आखून करत असतात मात्र राजा मंडळानं अनोख्या पद्धतीनं एकतीस डिसेंबर आणि नववर्षाचं स्वागत केलं स्मशानभूमीची स्वच्छता करून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं पंधरा वर्ष हे मंडळ अनोखा सामाजिक उपक्रम राबवत आहे डिसेंबर महिना आला की गडिंग्लजमधील नदीवेसचा राजा तरुण मंडळाची एकतीस डिसेंबर साजरा करण्याची लगबग सुरू होते दरवर्षी हा एकतीस डिसेंबर एका अनोख्या सामाजिक उपक्रमानं साजरा केला जातो दरवर्षी या मंडळाचे कार्यकर्ते स्मशानभूमीची स्वच्छता करून सरत्या वर्षाला निरोप देतात आणि नवीन वर्षाचं स्वागत करतात पंधरा वर्षापासून हा उपक्रम राबवला जातोय एकतीस डिसेंबरला सर्व कार्यकर्ते खुरप कोयता कुऱ्हाड असं साहित्य घेऊन स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी एकत्र आले रविवार असल्यानं शाळांना सुट्टी होती त्यामुळे लहान मुलंही हिरिरीनं या उपक्रमात सहभागी झाली अस्ताव्यस्त पडलेली लाकडं आजूबाजूला उगवलेलं गवत झुडपं काढण्यात आली अस्ताव्यस्त पसरलेली रक्षा एकत्र करून स्वच्छता केली लोक हिरण्यकेशी नदीघाट परिसरात प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या देवदेवता महापुरुषांच्या प्रतिमा आणून टाकतात त्यामुळे नदी परिसरातही अस्वच्छता होते या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं स्मशानभूमीसह हिरण्यकेशी नदीघाट परिसर पाण्याचा फवारा मारून स्वच्छ केला स्मशानभूमीच्या ठिकाणी प्रबोधनपर आणि संत वचनाचे डिजिटल फलक लावण्यात आले या उपक्रमात संदीप रिंगणे गंगाधर हिरेमठ उमेश मोहिते बाळकृष्ण रिंगणे गुरुजी गुरुनाथ मोरे अमित भिऊंगडे बंटी मोरे अजिंक्य मोरे सुनील खोत राजू देसाई विनायक पवार शंकर मांगले दत्ता क्षीरसागर डॉक्टर चंद्रकांत पाटील सोमनाथ कुंभार किरण कुंभार सर्जेराव रिंगणे स्वप्नील रिंगणे महेश खोत आणि मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते